मित्रांनो, आता आपण जात आहोत महाराष्ट्रातील भव्य दिव्य महामार्गावरून, अर्थात समृद्धी महामार्गावरून. नागपूर ते मुंबई हा 710 किलोमीटरचा महामार्ग अतिशय जलद गतीने तयार होत आहे. आपण जी दृश्य बघत आहात ती औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जटवाडा ते दौलताबाद परिसरातील हे काम अतिशय जोमाने सुरू आहे. डोंगराच्या अलीकडे सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तुम्हाला समोर जो डोंगर दिसतोय तो सध्या कोरलेला आहे. हा डोंगर फोडून महामार्ग सध्या तयार केला जात आहे. मित्रांनो, हे काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादहून नागपूरला जाण्यासाठी 6 तास तर मुंबईला जाण्यासाठी 6 तास लागतील. याशिवाय इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. मित्रांनो, या महामार्गासाठी 100 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली. याशिवाय शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्यात आला, त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी कुठलाही विरोध झालेला नाही. समृद्धी महामार्ग हा भारतातील प्रमुख महामार्गांमध्ये गणला जाणार आहे. 100 मजूर रात्रंदिवस या महामार्गासाठी काम करत आहेत. 55,000 कोटी रुपये खर्च करून तयार होणारा हा महामार्ग अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. अवजड वाहने, दगड कापणारे मशीन, ब्लास्टिंगची मशीन, अजस्र JCB आणि 100 मजूर येथे पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली समृद्धी महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे. या मार्गावर सपाट जमिनीवर वाहनांची वेगमर्यादा ताशी 150 किलोमीटर तर सह्याद्रीच्या घाटात ताशी 100 किलोमीटर असणार आहे. राज्य सरकार या मार्गावर 24 शहरे तयार करणार आहे. या शहरांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य व्यवस्थापन केंद्रे, IT पार्क आणि शैक्षणिक संस्था असणार आहेत. समृद्धी महामार्गासाठी 10 जिल्ह्यातील तब्बल 28,280 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यातील 8,520 हेक्टर जमीन फक्त या महामार्गासाठी वापरली जात आहे. उरलेली जमीन भविष्यातील नियोजनासाठी राखीव राहणार आहे. हा महामार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधून जात आहे. या महामार्गाची रुंदी 120 मीटर आहे. रस्त्यामधील दुभाजकाची रुंदी 22.5 मीटर आहे. महामार्गावरील दोन्ही बाजूला 4-4 अशा 8 लेन्स आहेत. 50 पेक्षा जास्त उड्डाणपूल आणि 24 हून अधिक इंटरचेंजेस आहेत. बोगदे आणि वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे 400 हून अधिक भुयारी मार्ग आहेत. गावाच्या आसपास ग्रामस्थांच्या सोयीसाठी 300 पेक्षा जास्त भुयारी मार्ग आहेत. महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास तेवढाच टोल लागेल. साधारण 25 रुपये किलोमीटरच्या आसपास हा टोल असेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.